पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2017. मतदार राजा. मतदान हा लोकशाहीतला सर्वश्रेष्ठ हक्क. केवळ मतदान कसं करायचं हे माहीत नाही म्हणून आपल्या हक्कापासून दूर जाऊ नका. आपल्या आवडत्या पक्षाचे उमेदवार आपणच निवडा. लक्षात ठेवा, 24 मे रोजी आपल्याला मतदान करून आपल्या भारतीय जनता पार्टीच्या 4 उमेदवारांना निवडून आणायचंय. हा व्हिडिओ नक्की पहा. या दाखवल्याप्रमाणे तुम्ही मतदान केलं तर तुमचे सर्व उमेदवार नक्कीच नगरसेवक बनणार. यंदाची निवडणूक आहे प्रभाग पद्धतीनं, त्यामुळे यावेळी तुम्हाला 4 मतं द्यावी लागणार आहेत. हे आहे तुमचं मतदान केंद्र. आमच्याकडून आलेली तुमचं मतदान केंद्र यादी क्रमांक आणि मतदार यादीतला क्रमांक असलेली स्लिप तुम्हाला मिळाली असेलच. ही स्लिप आणि मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा सरकारनं दिलेलं तुमचं छायाचित्र असलेलं ओळखपत्र घेऊनच मतदान केंद्रावर जा. मतदान केंद्रावरची सुरुवातीची प्रक्रिया पार पडली की तुम्ही तुमच्या मतदान बूथमध्ये पोहोचा. तिथे असतील 2 मतदान यंत्र. तिथे अकटाचे आपले उमेदवार आहेत नितीन जयराम पाटील. त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळाच्या चिन्हासमोरीलच बटन दाबा. ब गटाच्या आपल्या उमेदवार आहेत भारती संतोष उरणकर. त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळाच्या चिन्हासमोरीलच बटन दाबा. क गटाच्या आपल्या उमेदवार आहेत ज्योत्स्ना तुकाराम दुधे. त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळाच्या चिन्हासमोरीलच बटन दाबा. ड गटाचे आपले उमेदवार आहेत विक्रांत बाळासाहेब पाटील. त्यांचं चिन्ह आहे कमळ. कमळाच्या चिन्हासमोरीलच बटन दाबा. लक्षात ठेवा, 4 गटांमध्ये मतदान केल्याशिवाय तुमचं मतदान पूर्ण होणार नाही. कृपया आपलं अमूल्य मत वाया जाणार नाही याची काळजी घ्या. मतदान यंत्रावरील कमळाची चिन्ह असलेली 4 बटणे दाबून आपल्या विकासाची हमी मिळवली आहेत याचा विश्वास बाळगा.